नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं खूप 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 स्वागत. मागील व्हिडिओ मध्ये आपण विभक्ती, कारकार्थ याची सविस्तर माहिती पाहिली. आता त्याचाच राहिलेला शेवटचा भाग म्हणजे सामान्य रूप, त्याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. एव्हा ना, सामान्य रूप म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेलच. नाम आणि सर्वनाम यांना विभक्ती प्रत्यय लागताना त्यांच्या मूळ रूपात जो बदल होतो त्या बदलाला आपण सामान्य रूप असे म्हणतो. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच आहे की नामाला विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर त्याचं सामान्य रूप हे प्रत्येक विभक्ती सारखंच असतं. आपण उदाहरण पाहूया. पुस्तकाचा रंग लाल आहे, पुस्तकात चित्रे दिली आहेत, पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या तीनही वाक्यांमध्ये वेगवेगळे विभक्ती प्रत्यय आपण लावलेले आहेत, परंतु त्या शब्दाचं सामान्य रूप मात्र पुस्तका असेच आपल्याला सगळीकडे दिसते. म्हणजेच काय, एखाद्या शब्दाचं किंवा नामाचं सामान्य रूप करताना आपल्याला काय करावं लागेल, तर त्याला जोडलेला विभक्ती प्रत्यय फक्त काढून टाकायचा आणि झा राहिलेला बदल हा जसाच्या तसा लिहायचा, त्यालाच आपण सामान्य रूप म्हणतो. अजून काही उदाहरणं आपण बघूया. झाड झाडाला, भाऊ भावांना, पंखा पंख्याला, विहीर विहिरी. बघा, या ठिकाणी आपण प्रत्यय लावला आणि त्याच्यामध्ये जो राहिलेला शब्द होता प्रत्यय काढून टाकल्यानंतर तो झाला त्याचा सामान्य रूप. आता याच्यामध्ये एक अपवाद देखील आहे. काही नामांचं एकवचनी आणि अनेकवचनी सामान्य रूप हे वेगवेगळं होत असतं. आपण उदाहरण बघूया. पिसू, पिसूचं एकवचनी सामान्य रूप आहे पिसूला, आणि पिसूचं अनेकवचनी सामान्य रूप आहे पिसवांना. बघा, एकवचनी पिसू आणि अनेकवचनी सामान्य रूप पिसवा. आले लक्षात? तर सामान्य रूप ओळखणं हे अतिशय सोपं आहे. फक्त विभक्ती प्रत्यय आपल्याला काढून टाकायचा आणि राहिलेला शब्द जसाच्या तसा लिहायचा. परीक्षेमध्ये आपल्याला एखाद्या शब्दाचं सामान्य रूप काय होऊ शकतं असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. खर तर मुलांनो हा घटक खूप अवघड आहे, परंतु जास्तीत जास्त सोपा करून सांगण्याचा प्रयत्न आपण याच्यातून केलेला आहे. परंतु याच्यासाठी आपल्याला खूप अधिक सरावाची गरज आहे आणि विभक्ती प्रत्ययांचा तक्ता जर आपण पाठ केला तर यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. धन्यवाद.